पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. मंदिर ट्रस्टकडून यंदा श्री पंचकेदार मंदिरचा देखावा साकारला जाणार आहे. बुधवार पेठेतल्या कोतवाल चावडीमध्ये भव्य पंचकेदार मंदिर साकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा दगडूशेठ गणपतीची स्थापना मूळ मंदिराबाहेर होणार आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षानंतर पुण्याच्या बुधवार पेठेत परत एकदा भाविकांचा उत्साह पाहायला मिळेल. यंदा गणेशोत्सव दणक्यात होणार आहे आणि त्यासाठी गणपतीची स्थापना मूळ मंदिराबाहेर केली जाणार आहे. याशिवाय इतरही तयारी करण्यास सुरुवात झालेली आहे. तर गणपतीसाठी पंचकेदार मंदिराचा देखावा यंदा साकार केला जाणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा आतापासूनच सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे. पाहुयात पुढची बातमी. शिवसेना नेते अनिल परब आज ईडी चौकशीला गेलेले नाहीयेत, तर परब आज शिर्डीत आहेत. सकाळी 11 सुमारास त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. मला ईडीची नोटीस कालच मिळाली आणि मी बाहेर असल्यानं चौकशीला जाऊ शकलो नाही. मी तसं ईडीलाही कळवलंय, असं परब म्हणाले. यापूर्वीही मी 2 चौकशीला सामोरे गेलोय. ईडी प्रशासन जे जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं देण्यास मी बाधील आहे. किरीट सोमय्यांना उत्तर देण्यास मी बाधील नाही, असं परब म्हणाले. दापोलीतील साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणी समन्स त्यांना बजावण्यात आलंय. दरम्यान 26 मे रोजी ईडीनं अनिल परब यांचं निवासस्थान आणि त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी छापे टाकले होते. ही नोटीस मला कालच मिळाली आणि त्यामुळे मी मुंबईत नसल्यामुळे आज जाऊ शकलो नाही. मी तसं त्यांना कळवलेलं आहे. मुंबईत गेल्यावर मी जाईन अवश्य. मी याच्या पूर्वी देखील सांगितलेलं आहे की मला प्रशासन किंवा ज्या अथॉरिटीज आहेत ते जे प्रश्न विचारतील त्यांना मी